namami, dhammang namami, sanghang namami, हे तथागत आज तथागत पारमिता संघाद्वारे पहिली पौष पौर्णिमेच्या दिवशी तथागतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमृत पवित्र बोधी ध्यानभूमीत देश विदेशातून पूज्य भंते दलाई लामा यांची धम्मदेशना श्रावण करण्यासाठी बोधी वृक्षाखाली चॅन्टिंग करीत असलेल्या भिक्खू संघाला आपण उद्या 6/1/2023 पौर्णिमेच्या उपसंत दिवशी सकाळचा नाश्ता पाणी बाटल दान करून असीम पुण्य अर्जित करीत आहोत. या महान श्रेष्ठ पुण्यात सेवा देण्यासाठी खूप श्रद्धेने सहभागी झालेल्या आपल्या संघाच्या श्रद्धावान दानशूर उपासिका कौशल्य खत्रीदास रंगारी यांच्या 11 जानेवारीला असलेल्या स्मृतिप्रीत्यर्थ ममता रामटेकेताई यांनी आईच्या नावाने 500 रुपये दान केले. स्मिता बैसाने 200 रुपये. सचिन जाधव सर यांची कालकथित आई भारती उर्फ वैशाली हरिचंद्र जाधव यांच्या नावाने 1000 रुपये दान. लीना बांबोडकर 500 रुपये. शीला पिल्लेवार 500 रुपये. रवींद्र बोदडे 200 रुपये. उषा मोटघरे ताई यांनी सासू कालकथित मोटघरे यांच्या उद्याच्या पुण्यानुमोदन निमित्ताने 500 रुपये दान. या सर्व श्रद्धावान उपासकांना नवीन वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला बोधगयेच्या पवित्र पावन बोधीभूमीत एवढ्या मोठ्या भिक्खू संघाला आपली अनमोल सेवा देऊन अतुलनीय अमर्याद अप्रमेय अनंत असे महान पुण्य अर्जित केले आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना व परिवारातील सर्व सदस्यांना आपल्या या पुण्यपारमिताच्या बलाने खूप खूप मंगल मैत्री सह साधुवाद करीत आहोत. आपल्या सर्वांच्या कल्याण मित्र तथागत पारमिता संघाचे सर्व दानदाते व प्रणालीताई बागडे साधू साधू साधू. हे तथागत आज जानेवारीच्या पहिल्या पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत पारमिता संघाच्या महाराष्ट्राच्या सर्व श्रद्धावान दानशूर धम्मसेवक व धम्मसेविका यांच्याकडून बोधगयाच्या पवित्र पावन भूमीत असलेल्या दलाई लामाच्या भिक्खू संघाला सकाळचा नाश्ता व पाणी बॉटल व फळदान देऊन तथागत पारमिता संघाच्या सर्व श्रद्धावान दानशूर उपासक व उपासक यांनी आपल्या दान पारमिता पूर्ण केली आहे. या पुण्यकर्मामध्ये पूजनीय भदंत विश्वदानंद बोधी महाथेरो व तथागत पारमिता संघाचे सर्व दानदाते व प्रणालीताई
बागडे हे सहभागी आहेत. या सर्वांना आयु आरोग्य धन बल संपत्ती प्राप्त हो अशी मंगल कामना बुद्धगयेतून संपूर्ण भिक्खू संघ करीत आहे. साधू साधू साधू. सभी इंतियो विवजंतु सब रोगो विनस्तु माते भवन तंत्रायो सुखे दिगायो को भव अभिवादन सीले चन निच्चंग वड़ा पचायनो चत्तारो धम्म वडंति आयो वन्नो सुकम बल भवतु सब मंगलं रखंतु सब देवता सब बुद्धानु भावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रखंतु सब देवता सब धम्मानु भावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रखंतु सब देवता सब संघानु भावेन सदा सोति भवन्तु ते साधु साधु साधु. आर्य जी बुद्धं नमामि धम्मं नमामि संगम नमामि. हे तथागत, आज अमरावती संघ व तथागत पारमिता संघ महाराष्ट्र यांच्याकडून 6 जानेवारी महिन्याच्या पहिल्या पौष पौर्णिमेच्या दिवशी तथागताच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या अमृत पवित्र बोधी ध्यानभूमीत भगवान बुद्धाला कमळपुष्पांनी पूजा करून शिववरदान करून तसेच बुद्धगयेच्या भिक्खू संघाला केळीदान पाणीदान बिस्कुटदान करीत आहे. त्यांच्या पारमिता वृद्धिगत होण्यासाठी श्रद्धापूर्वक अमरावती संघ व तथागत पारमिता संघ हे दान कर्म करीत आहे. या सर्वांना दान बलाच्या पुण्यकर्माने त्यांना आयो आरोग्य धन बल संपत्ती प्राप्त हो अशी मंगल कामना बुद्धगयेतून भिक्खू संघ करीत आहे. या पुण्यकर्मामध्ये पूजनीय भजंत विश्वदानंद बोधी महाथेरो व अमरावतीचा संघ तसेच प्रणालीताई बागडे यांचा तथागत पारमिता संघ महाराष्ट्राचा सहभागी आहे. प्रणालीताई बागडे व त्यांच्या संघांनी आपल्या दान पारमिता पूर्ण करीत आहे. त्यांना भिक्खू संघातर्फे त्यांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा व आशीर्वाद.
बर्नालेताई बागडे व अमृत अमरावतीचा संघ व भंती विशुद्धानंद बोधी यांच्याकडून बुद्धगयेतील भिक्खू संघाला सकाळचा नाश्ता देण्यात येत आहे. हा त्याचा व्हिडिओ. पर्णानिताई बागडे यांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी आपल्या दानपारमिता पूर्ण केल्या आहेत. Oh, my God.